वन्यजीव अभ्यासक आहे म्हणजे वाईल्डलाईफ बायोलॉजिस्ट काहीतरी वेगळा विषय ना फारसा कधी ऐकला नाही आहे मग माझी इथपर्यंतची जर्नी कशी होती मी इथे कसा काढून पोचलो तर मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक एक कलाटणी देणारा एक टर्निंग पॉईंट देणारी एखादी गोष्ट घडत असते मग कधी तो एखादा प्रसंग असतो कधी ती एखादी व्यक्ती असते एखादं रोल मॉडेल असतं माझ्या आयुष्यात व्यक्ती आणि प्रसंग तर आलेच हो पण माझ्या आयुष्याला एक मेजर टर्निंग पॉईंट ज्यांनी दिला ते म्हणजे स्पायडस चक्क कोळी होते आता ह्याच्यावरही तुमचा विश्वास बसणार नाही कोळ्यांवर कसा काय आलो मी ह्याची सुरुवात कशी काय झाली तर मी आठवीत होतो आणि आठवीत असताना माझा एक घट्ट शाळेतला मित्र जो दुसरीपासनं माझ्याबरोबर एका वर्गात होता गौरव कल्याणी गौरव आणि मी आठवी शाळेच्या सहलीला गेलो होतो सहलीला गेलेलो असताना गौरव मला अचानक एक पक्षी दाखवतो म्हणतो अरे ह्याचं नाव न खंड्या ह्याला व्हाईट थ्रोटेड किंगफिशर म्हणतात थोडं पुढे जाऊन म्हणला हा भेदक ह्याला पॉन म्हणतात मग मा त्यांनी मला कोतवाल नावाचा पक्षी दाखवला म्हणलं ह्याला ब्लॅक ड्रॉंगो म्हणतात अहो पक्षी सोडा मी गौरवकडे बघत बसलो म्हणलं ह्याची सहा वर्षांची माझी ओळख ह्याला पक्ष्यांचा आवाज ह्याला पक्ष्यांची नावं माहिती आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्हीसुद्धा हे कुठून आलं मग कळलं गौरव जंगलात फिरून आला आहे झालं तर मग पुढच्या वर्षी म्हणजे नववीच्या सुट्टीत गौरव मला पुण्याच्या वॉक संस्थेबरोबर नागझिऱ्याच्या जंगलात पहिल्यांदा घेऊन गेला आता नागझीऱ्याचा जंगल किंवा जंगलाचा माझा हा पहिलाच अनुभव होता जंगलात शिरल्याक्षणी सगळ्यात पहिला जो प्राणी मला दिसला सगळ्यात माझा आयुष्यातला पहिला ज वन्यजीव म्हणजे दोन झाडांच्यामध्ये मोठं जाळं विणलेला एक महाकाय कोळी ज्याला जायंटवूड स्पायडर म्हणतात या कोळ्याला बघताचनं मी त्याच्या प्रेमात पडलो फार फार मस्त कोळी होता पुढे या जंगलाच्या सहलीत अनुज खरे आणि किरण पुरंदरे हे माझे ह्या क्षेत्रातले पहिले गुरु बनले त्यांनी मला जंगल वाचायला वाचायला शिकवलं या जंगलात मला पक्षी निरीक्षणाची आवड लागली आवड सोडासो मला ॲक्च्युली त्याचं व्यसन लागलं मी आणि गौरव दोघं वाटतेल तिथे पक्षी बघायला जायचो काही झालं कुठेही पक्षी दिसला की तो बघायला जायचा हे व्यसन तिथपर्यंत टिकलं नाही तर पुढे बारावीला जाऊन जेव्हा पिअर प्रेशर अंडर मी इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या परीक्षा द्यायचा प्रयत्न केला पण माझ्या मार्कांनी माझा कल मला दाखवून दिला आणि मी बी एस सी झुओलॉजीला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली माझं निरीक्षण चालूच होतं आणि नेचर वॉकच्या कट्ट्यावरती काही भाषणांना जाणं तिथे जाऊन तिथे हजेरी लावणं नवीन नवीन गोष्टी शिकणं हे सगळं चालू होतं किरण पुरंदरे माझे गुरु त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकत होतो मी एकदा मी सगळे व्हॉलेंटियर मंडळी एकत्र बसलो आणि किरण पुरंदरे आम्हाला म्हणाले की अरे तुम्ही पक्षी बघता आपण सगळे पक्षी बघतो पण तोच तोच पक्षी किती वेळा बघायचा पुन्हा पुन्हा नुसतं बघून काय करायचं काहीतरी त्याचा पुढे केलं पाहिजे ना त्याला त्याचा अभ्यास केला के पाहिजे तुम्ही ह्या क्षेत्रात येत आहे तर त्याने आम्हाला एक आव्हान केलं तो म्हटलं तुम्ही तुमचं एखादा तुमचा आवडता पक्षी आवडता प्राणी निवडा आणि त्याच्यात मास्टर बना आणि त्यांनी तिथेच आम्हाला आव्हान केलं की आत्ता मला तुमचा आवडता प्राणी सांगा तिथे आमच्यातले काही जण पक्षी निवडत होते काही जण सस्तन प्राणी निवडत होते काहीजणं फुलपाखरं निवडत होते म्हणले हे सगळी तरी परत मेनस्ट्रीम आहेत मला काहीतरी वेगळं करायचं होतं तेव्हा मला आठवला तो नागझेऱ्यातला माझा पहिला कोळी मी म्हणलं मी कोळ्यांवर काम करणार किरण पुरंदरे म्हणला की अरे हा तर वेगळा विषय आहे चल चॅलेंजरे तुला बघू तू कुठपर्यंत पोचतोस आणि झालं माझी कोळ्यांवरची जर्नी ति जर्नी तिथे सुरू झाली आता मला एक्साइटमेंट होती पण थोडीशी भीती पण होती कारण माझ्या अभ्यासक्रमात भले मी झुअलॉजी बी एस सी करत होतो माझ्या अभ्यासक्रमात कोणीही मला कोळ्यांबद्दल शिकवत नव्हतं ना मला परीक्षेत कोळ्यांवरती प्रश्न येणार नव्हते त्यामुळे प अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन आवांतर वाचन आणि अवांतर अभ्यास हा मला कोळ्यांचा करायला लागणार होता पण आता एकदा चॅलेंज घेतला आहे ना अक्षरशः हात धुन मागे लागलो होत्या कोळ्याच्या जिथे कुठे कोळी दिसतील मग तो रस्त्यावर असेल बागेत असेल फा पार्किंगमध्ये असेल कोळी दिसला की त्याच्यामागे जायचं त्याचा फोटो काढायचा त्याच्या डायरीमध्ये नोंदी ठेवायच्या तो काय खात होता तो कुठल्या जाळ्यात बसला होता जाळ्यात होता का नव्हता त्याचा रंग काय होता आता ह्या सगळ्या ह्या काळामध्ये ना फेसबुकचं ॲडिक्शन लागत होतं पण मला फेसबुकचा एक वेगळाच फायदा झाला फेसबुकवरती स्पायडर इंडिया नावाचा एक पेज आहे या पेजवरती लोक म्हणजे भारतातले जे वेगवेगळे कोळी अभ्यासक आहेत ते तुम्ही जर फोटो टाकला ना सा तर त्याचं आयडेंटिफिकेशन सांगतात ती प्रजाती कुठली आहे ते सांगतात मी सगळे कोळ्यांचे फोटो त्याच फेसबुकवर टाकायला लागलो आणि तिथून मला अजून माहिती मिळायला लागली या कोळ्यांबद्दल हे करता करता माझा हा अभ्यास करता करता मी अजून एक गोष्ट सुरू केली ती म्हणजे मी कोळ्यांबद्दल बडबड करायला लागलो बडबड म्हणजे एवढी बडबड की जिथे कोणी सापडेल त्याला थोडा जरी इंटरेस्ट वाटला ना मला जे जे कोळ्यांबद्दल आत्तापर्यंत कळले सगळं बोलून दाखवायचं मग वॉकच्या कट्ट्यावरती दोन तीन भाषणं दिली पुण्यात स्पायडर वॉक्स कंडक्ट केले हे करता करता माझ्या कॉलेजमधल्या प्रोफेसर्सनी माझा, प्रोफेसर्स माझा इंटरेस्ट हेरला एक युनिव्हर्सिटीसाठी ग्रांट ॲप्लिकेशन केलं आणि माझा युनिव्हर्सिटीकडनं मिळालेला पहिला फंडेड प्रोजेक्ट सुरू झाला स्पायडर्स ऑफ फर्ग्युसन कॉलेज आता हा प्रोजेक्ट कंप्लीट केला आणि माझं बी एस सी संपत आलेलं पुन्हा कुठेतरी ती एक धाकधूक होती की अरे आपण कोळ्यांवर अभ्यास करतोय नवीन नवीन गोष्टी कळत आहेत पण करिअर काय करायचं आहे ह्याच्यात काही करिअर आहे का घरनं घरी माझे वाद वाद चालायचं आहे कारण माझ्या खोलीतनं जळमटं काढायला बंदी होती मला कोळी आवडतात ते कोळी किडे खातात आणि ते महत्त्वाचं काम करतात माझ्या खोलीतनं किडे कोळ्यांची जाळी काढायची नाही जळमटं काढायची नाहीत पण परत प्रश्न आहे सरे पण ह्या कोळ्यांवर तू करणार काय आहेस मग मी म्हटलं आपण थोडा ब्रेक घेऊया आणि मी एक वर्षाचा बी एस सी नंतर ब्रेक घेतला आता ब्रेकमध्ये करायचं काय परत तोच प्रश्न इथे परत कोळी माझ्या मदतीला आले पुण्याच्या मायक्रोबेल कल्चर कलेक्शन या नॅशनल इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर त्यांनीसुद्धा मला परत एक मेसेज केला मेसेज कुठे केला फेसबुकवर ते म्हणले तुझा कोळ्यांचा अभ्यास मी वाचला इंटरेस्टिंग आहे तुला त्यांच्या डी एन एवरती काम करायचं आहे का मी म्हटलं ही वेगळी ऑपॉर्च्युनिटी म्हटलं चालेल आता हा डी एन एवरचा अभ्यास करण्याचे जे सेट असतात ना हे स्किल्स जनरली एम एस सी केल्यानंतर शिकवले जातात मला हे बी एस सी झाल्या क्षणी शिकायला मिळत होते तेही कोळ्यांमुळे मग मी तो एक वर्ष डी एन एवरती अभ्यास केला आणि तो अभ्यास कर केल्यानंतर ते करता करता मी एम एस सीचे ऑप्शन शोध होतो तेव्हा मला देहरादूनमधल्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या या इन्स्टिट्यूटची माहिती झाली तिथे एम एस सी इन वाईल्ड लाईफ सायन्स कोर्स होता आणि त्याला अप्लाय केलं त्याचा आला इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूमध्ये मला आता परत भीती वाटायला लागली की काय प्रश्न विचारतील भारतभरातले वन्यजीव अभ्यासक आहेत मोठे मोठे सायंटिस्ट आहेत पण तुम्हाला विश्वास बसणारी माझा अख्खा अर्ध्या तासाचा इंटरव्ह्यूवर दे त्यांनी मला फक्त आणि फक्त कोळ्यांवर प्रश्न विचारला इतकं सोपं झालं माझ्यासाठी मला त्याच्यात फक्त ॲडमिशन नाही मिळाली साडेपाच लाख रुपयांची फी माफ करणारी स्कॉलरशिपसुद्धा मिळाली आता गंमत अशी व्हायची घरचे मला विचारायचे माझे आईबाबा विचारायचे की त्यातला कोळी बघायला पैसे कोण देणार आहे मी त्या क्षणी घरी फोन केला म्हटलं केली की नाही कोळ्यांनी माझी साडेपाच लाखांची पहिली कमाई आता इथे माझं एम एस सी सुरू झालं या एम एस सी शेवटी डेझर्टेशन करायचं असतं आणि वाईल्ड लाईफ ऑफ इंडियाचं नेटवर्क एवढं भारी आहे की मला अंदमान निकोबारमधल्या निकोबार आयलंड्सवर निकोबारच्या बेटांवरती जायचा जायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली इथे शेवटचं काम कोळ्यांचं झालं होतं एकोणीसशे सत्तर साली आणि त्यानंतर ता दोन हजार सोळा साली मी पुन्हा एकदा काम करणार होतो सेहेचाळीस वर्षानंतर कोळ्यांचा से पहिला अभ्यास होणार होता मी तिथे माझी बडबड चालू केली तिथल्या निकोबारी ट्रायबल लोकांबरोबर त्यांना सांगायला लागलो तेही जरा अचंबित होते की अरे इथे एक तर कोणी येत नाही आला तो कोळ्यांचा अभ्यास करायला ते एवढं एक्साईट झालं त्यांनी मला जंगलात नेऊन नेऊन दुर्मिळ दुर्मिळ कोळी दाखवले सो so, इथे करताना मला एक प्रश्न पडला की अरे ही ही जी बेट आहेत ही एवढी आयसोलेटेड आहेत एवढी वेगळी आहेत मेनलँडपासून एवढी लांब आहेत इथे कोळी पोचले कसे मग मी अभ्यास केला तर कळलं तुम्हाला विश्वास बसणार नाही कोळ्याची जी पिल्लं असतात ना ती पिल्लं झाडाच्या शेंड्यावरती किंवा एखाद्या उंच ठिकाणी जातात आणि ती लहान पिल्लं असताना त्यांच्या पोटातनं त्याच्या जाळ्याचा धागा किंवा अनेक धागे सोडतात आणि एकदा वाऱ्याची झुळूक आली ना की त्या धाग्यांचा एक पॅराशूट किंवा एक ग्लायडरसारखा आकार होतो आणि अक्षरशः स्पायडरमॅन कशा उड्या मारतो ना हे उड्या नाही मरत हे अक्षरशः हवेबरोबर उडत जातात आणि त्याला इंग्लिशमध्ये बलूनिंग म्हणतात कारण छोटे छोटे फुगे उडत जावेत अशी तुम्ही कल्पना करू शकता जेव्हा हे पिल्ल हवेबरोबर उडत जातात असे उडत उडत जगातल्या सगळ्यात दुर्मिळ आणि लांबच्या म्हणजे हवाईसारख्या बेटांवर हजारो किलोमीटर प्रवास करून हे कोळी पोचलेले आहेत हे जेव्हा मी ऐकलं ना कुठेतरी फर्ग्युसन कॉलेजमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा कोळी असेच निवडले आणि त्या कोळ्यांवर अभ्यास करत ह्या निकोबार बेटांपर्यंत पोचतो ना मला माझा प्रवास एक प्रकारे बलोनिंग करत करत आलेला प्रवाहाबरोबर वाहत आलेलाच वाटला या सहा वर्षांच्या माझ्या कोळ्यांच्या अभ्यासात मला कोळ्यांबद्दल काही भन्नाट गोष्टी ऐकायला मिळाल्या शिकायला मिळाल्या त्यातल्या आपण काही मी तुम्हाला सांगू इच्छितो कोळ्याला आठ पाय असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांना अष्टपाद आपण म्हणतो कोळ्यांना डोळे पण आठ असतात बरं का या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल कोळ्याचे दोन मोठे डोळे आहेत त्याच्या खाली अजून चार डोळे आहेत एका लाईनीमध्ये आणि त्यांच्या मागे अजून दोन डोळे असतात असे टोटल आठ डोळे बऱ्याचशा प्रजातींना असतात या काही कोळ्यांना या डोळ्यांच्या अरेंजमेंटप्रमाणे ॲक्च्युली थ्री सिक्स्टी डिग्री तीनशे साठ अंशामध्ये सगळं दिसू शकतं त्यानंतर एक साहजिक प्रश्न येतो की कोळी विषारी असतात का कोळी आपल्याला चावलं तर काही होऊ शकतं का तर उत्तर हो। आहे हो बरेचसे कोळी बहुतांश कोळी हे विषारी आहेत त्यांना सापासारखे विषाचे दात आहेत आणि विष तयार करणाऱ्या ग्रंथीसुद्धा आहेत मग त्याचा आपल्याला धोका आहे का तर आपल्या आसपासचे जे बरेचसे कोळी आहेत ना ते फार लहान आहेत आकाराने आणि ह्या त्यांचे दातही एवढे लहान आहेत ना की आपली त्वचा फार कडक आहे त्यांच्यासाठी त्यामुळे त्यांनी प्रयत्न जरी केला तरी त्यांचे दात आपल्या त्वचेत घुसू शकणार नाहीत आणि कुठल्याही कोळ्याचं न नैसर्गिक भक्ष्य हे माणूस नाही त्यामुळे मुद्दाहून कुठलाही कोळी तुम्हाला कधीही चावायला येणार नाही त्यामुळे तशी घाबरायचं काही कारण नाही तुम्ही त्यांना त्रास दिलात तर मात्र गोष्ट वेगळी मग कोळी म्हणलं की सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येतो तो म्हणजे एक गोल जाळ्यात बसलेला ऑरबेविंग स्पायडर ह्या कोळ्याची गंमत माहिती आहे का त्याचं जे जाळं ना सायकलीचे जे सायकलचे चाकाचे जे, जे, जे स्पोक्स असतात ना तशा स्पोक्ससारखे तुम्हाला मध्ये दिसतात त्याला त्याला सपोर्टिंग स्ट्रँड म्हणतात हे सपोर्ट स्ट्रक्चर्स पहिले बांधले जातात आणि मग त्याच्या भोवताली हे जे गोल जे दिसतात ना त्याला कॅप्चर्स करायला म्हणतात तसे गोल धागे विणले जातात हे जे गोल धागेत ना त्यांना एक प्रकारचा चिकट डिंक लावला जातो कोळ्याकडनं आणि ह्या चिकट डिंकामुळे जी एखादी एखादी माशी जेव्हा ह्या जाळ्यात जाते ती त्या जाळ्यात तिथे जाऊन अडकते आणि कोळ्याला मात्र माहिती असतं की आपल्या जाळ्याचा चिकट धागा कुठला आणि चिकट नसलेला धागा कुठला म्हणूनच हे कोळी स्वतःच्या जाळ्यात कधीच फसत नाहीत ह्याच गोल कोळ्यां गोल जाळ्याच्या ऑर्विवर्समध्ये माझा एक फेवरेट कोळी आहे तो म्हणजे सिग्नेचर स्पायडर एखाद्या कलाकारांनी आपल्या त्या आपल्या कलाकृतीवरती साईन मारावी ना तसा हा एक नक्षी काढतो असं वाटतं की त्यांनी कोळ्यांनी ना आपल्या जाळ्यावरती साईन केली आहे आपली सिग्नेचर केली आहे पण त्याचा फायदा वेगळाच आहे ही जी ही जी नक्षी आहे त्या नक्षीवरनं यू लाईट रिफ्लेक्ट होतो आणि बरेचसे इन्सेक्ट्स बरेचसे जे किडे आहेत जे कोळ्यांचं मुख्य भक्ष आहे ते यु व्हीटकडे अट्रॅक्ट होतात ते तिथे बघायला जातात काय आहे ते आणि त्या जाळ्यात फसतात त्याचबरोबर हा कोळी हा त्या क्रॉसच्या शेपमध्ये त्या नक्षीमध्ये स्वतःला अलाइन करतो आणि त्यात बसून राहतो त्यामुळे दूरवरनं एखादा पक्षी जो कोळ्याचा भक्षक आहे त्याला मारण्यासाठी शोधतो आहे त्याला समोरनं त्या कोळ्याचा आकार नीट कळत नाही त्याला कळत नाही काय आहे आणि बऱ्याचदा पक्षी ह्याला सोडून देतात त्यामुळे त्या कोळ्याचं भक्षणही वाचतं त्याबरोबर फनेल वेबपॅडर नावाचा कोळी आहे हा कोळी ना नरसाळ्यासारखं जाळं बनवतो आणि त्याच्यामध्ये बीळ असतं त्या बिळाच्या आत बसतो ह्या कोळ्याला फिजिक्स केवढं कळतं ह्या नरसाळ्याच्या आकारात तिथे एखादा जर नरसाळ्यामध्ये एखादा किडा पडला तर तो, तो हालचाल करतो आणि त्यांनी ज्या व्हायब्रेशन्स तयार होतात ना त्या सगळ्या व्हायब्रेशन्स त्या बिळामध्ये कॉन्सन्ट्रेट होतात एखादा रडार कसं कर काम करावं ह्या तसं या कोळ्याला आत बसून एक्झॅक्टली कळतं की कुठे किडा पडला आहे तो बाहेर येतो त्या किड्याला पकडतो आणि आत घेऊन जातो केवढं मोठं फिजिक्स या कोळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर जम्पिंग स्पायडर्स हे खूप सुंदर दिसणारे कोळी आहेत ह्यांना दोन मोठे समोर असतात आणि ह्या डोळ्यांनी ते फोकस करू शकतात त्यांना टेलिस्कोपिक विजन आहे ह्या कोळ्यांना रंग कळू शकतात ह्या कोळ्यांना साधारण एक आकार कळतो किती मोठं किती लहान आहे हे कोळी जेव्हा एखाद्या आपल्या भक्ष्याच्या मागे जातात एखाद्या भक्ष्याच्या जेव्हा आपल्या मागे जातात तेव्हा ते भक्ष्य कुठे आहे तो कोळी अक्षशा तुमच्याकडे असा बघतो तो आपल्या भक्ष्याकडे वळून बघतो आणि हा ते भक्ष्य किती दूर आहे आणि त्या भक्ष्याच्या मागून एखादा किडा बसला त्या किड्याच्या मागून त्याला न कळता शॉर्टेस्ट रूटनी कसं पोचायचं आणि त्याच्यावर झडप घालून त्याला कसं मारायचं हे कोळ्यांना माहिती आहे है। गुगल मॅप्स आपल्याला आत्ता कुठे शॉर्टेस्ट रूट दाखवत आहेत पण हे कोळ्यांमध्ये हे शॉर्टेस्ट रूट लाखो वर्षांपासनं होते हा कोळी तुम्ही जर त्या जवळ गेलात तर अक्षरशः असा वर करून आपल्याकडे बघतो त्याला मागच्या डोळ्यांनी जर एखादी हालचाल जाणवली तर तो पटकन वळतो आणि आपल्याकडे अख्खा डोळे असे वर करून मोठ्या डोळ्यांनी बघतो आणि तो आकार लक्षात घ्यायचा प्रयत्न करतो असा हा जम्पिंग स्पायडर त्याच्यानंतर आहे क्रॅब स्पायडर नावाप्रमाणेच ह्याचा खेकड्यासारखे पाय असतात आता हा खेकड्यासारख्या हे चार पुढचे चार पाय हे खेकड्यासारखे मोठे असतात हा कोळी करतो का माहिती आहे का हा फुलाच्या पाकळीवर बसतो आणि एखादा जर पिवळा कोळी हा पांढऱ्या पाकळीवर बसला ना तर कालांतराने एखादा कमेलियन सरडा कसा आपला रंग बदलतो तसा हा कोळी ही पिवळ्याचा पांढरा होतो मग ह्या पाकळीवरती तो पूर्णपणे कॅमोफ्लॅश होतो एकदा कॅमोफ्लॅश झाला की या फुलावरती येणारे जी फुलपाखरं आहेत माशा आहेत त्यांना हा दिसत नाही त्या जवळ आल्या की ह्या फोळी त्यांना पकडतो खेकड्याप्रमाणेच ह्या खेकडा किंवा क्रॅस स्पायडर का म्हणतात तर त्याचे जे पाय आहेत मोठे त्याच्यात एवढी ताकद आहे की या को कोळ्याच्या दुप्पट तिप्पट आकाराने मोठं फुलपाखरं जरी असेल त्या फुलपाखरांनाही तो घट्टपणे पकडून ठेवतो आणि खाऊ शकतो नंतर फिशिंग स्पायडर कोळी अक्षरशः ॲक्च्युअल फिशिंग करतो हा कोळी आपले पाय अशा प्रकारे पसरवतो पाण्यावरती की त्या सर्फेस टेन्शनप्रमाणे तो पाळ्या पाण्यावर तरंगू शकतो हा पाण्यावर तरंगच जातो आणि पाण्याच्या जा खाली जी छोट्या छोट्या माशांची हलका हालचाल आहे किंवा डासांच्या लार्वेज आशांच्या ज्या आळ्या असतात त्या आसपास आहेत त्यांची त्यांची हालचाल त्याला जाणवते त्यांची हालचाल त्याला दिसते आणि एखादं बरोबर त्याच्या टार्गेटमध्ये आलं की पटकन पाण्याखाली जातो कोळ्यांच्या पोटाच्या खाली नाकासार नाक असतात त्यांचं तिथनं ते श्वास घेतात त्यामुळे पाण्याच्या आत बुडी मारताना बरोबर त्यांच्या पोटाला एक प्रकारचं हवेच्या बुडबुड्याचं आवरण तयार होतं त्यामुळे हवा ही काही काळापुरती ते कन्झर्व करतात आणि आतल्या श्वास घेऊ शकतात ते त्या माशाला पकडून बाहेर येतात आणि त्या माशाला खातात सो अक्षरशः ॲक्च्युअल हा फिशिंग करतो म्हणून त्याला फिशिंग स्पायडर म्हणतात आता मी कोळ्यांबद्दल तुम्हाला आपण बघितलं की कोळी कशा कशा प्रकारे भक्ष्य पकडतो पण त्यातच त्यांची त्यांच्या भन्नाटगिरी नाही आहे तर अजून एक भन्नाट गोष्टी ते करतात ते म्हणजे कोळ्यांचं मीटिंग कोळ्यांच्या मीटिंगमध्ये काही जणांनी आपलं ऐकलं असेल की मादी ही नराला खाऊन टाकते हे खरं आहे का तर बहुतांश कोळ्यांमध्ये मादी ॲटलीस्ट प्रयत्न तरी करते नराला खाऊन टाकायची पण मी जो मगाशी म्हणलं जायंट जायंटवूड स्पायडर मला दिसलेला पहिला कोळी ती मादी होती फोटोमधली हा तिचा नर आहे आणि हा तिच्यापेक्षा साधारणतः दहा पटींहून लहान असतो हा एवढा लहान आहे की मादी त्याला नक्की खाणार ह्याची त्याला गॅरंटी असते हा ह्या नरांनी काय त्याचा इव्हॉल्युशन झालं आहे हा जेव्हा मादीला अप्रोच करतो तेव्हा त्याच्या 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 पोटामधनं काही धागे विणतो आणि त्या मादीला एक प्रकारचा मसाज करतो ह्याच्यावर अजूनही रिसर्च चालू आहे पण असं लक्षात आलं आहे की त्याच्यामुळे मादीला एक प्रकारचा कामिंग इफेक्ट येतो ती मादी ॲग्रेसिव्ह बिहेवियर जे त्याचं ते थोडं काही प्रमाणात शांत होतं ह्याच्यात देखाद देखा वेळेस काही केमिकल क्यूज पण आहेत इन्व्हॉल्ड पण त्याच्यावर अजूनही संशोधन चालू आहे मूळ काय तर ही मादी शांत होते आणि त्याला ॲक्च्युली खाणार नाही त्याच्या आत तो मेटिंग करून पळून जाऊ शकतो सो अशा प्रकारची एक्स एस्केप स्ट्रॅटर्जी या कोळ्यांनी इव्हॉल्व केलेली आहे त्याच्यानंतर कोळ्यांमध्ये पॅरेंटल केअर आहे म्हणजे मादी आपल्या पिल्लांची काळजी घेते खूप कमी लहान जे कीटक आणि कोळी अष्टपाद आहे त्यांच्यामध्ये खूप कमी ठिकाणी ही हा ट्रेट किंवा हा प्रकारचं बिहेवियर दिसतं जिथे आता हा जो स्टेलर स्पायडर आहे डावीकडचा तो ती मादी तिच्या तोंडात ती अंड्यांची पिशवी आहे आणि जोपर्यंत त्या अंड्यातनं कोळ्यांची पिल्लं बाहेर पडत नाही तोपर्यंत ती पिशवी तोंडात घेऊनच सगळीकडे फिरते बऱ्याचदा त्या मादीला ती पिशवी बाजूला ठेवून एखादं भक्ष्य पकडायला जाता येत नाही तिची उपासमार होते पण जोपर्यंत पिल्लं बाहेर येत नाहीत तोपर्यंत ती मादी आपल्या तोंडातच ती पोळ्यांची त्या त्या पिल्लांची पिशवी ठेवते तसंच वंडरिंग स्पायडर जो उजवीकडच्या फोटोमध्ये तोही त्याची ते मादी तेच करते ती खाली जी दिसती आहे पांढऱ्या रंगाची ती त्याची एक्झॅक्ट आहे म्हणजे त्याची अंड्याची पिशवी आहे ती बरोबर घेऊन सगळीकडे फिरणार अशा प्रकारची आपल्याला पॅरेंटल केअर दिसते एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना त्या निरीक्षणातनं एखादा जेव्हा ज्ञान होतं ना मी पुस्तकात कुठलं काय वाचलं नाही त्याच्या आधी मला एखादी गोष्ट माझ्या निरीक्षणांना दिसली आणि मग मी जाऊन वाचली आणि कळलं अरे खरंच मी जे बघितले ते खरंच आहे ते जो आनंद असतो ना तो आनंदही मला कोळ्यांनी दिला माझ्याकडे हंड्समन स्पायडर नावाचा एक कोळी होता तो असा मोठा कोळी असतो आणि त्याचा एका मोठ्या बॉक्समध्ये मी ठेवून त्याच्यावर काही निरीक्षणं करत होतो त्याला रेग्युलरली खायला द्यायचो एकदा तो चुकून हा बॉक्स माझ्या हातातनं पडला आणि त्या कोळ्याच्या बिचाराचा एक पाय तुटला मला वाईट वाटलं पण मी त्याला रोज थोडे थोडे किडे भरवत राहिलो खायला देत राहिलो कोळी जेव्हा मोठा होतो ना जसा साप कसा मोठे होत असताना आपली काठ टाकतो तसं कोळीही आपली काठ टाकतात एक दिवशी सकाळी मी उठलो आणि बघितलं तर ह्या कोळ्याने आपली काठ टाकलेली जेव्हा मी कोळी बघितलं मला त्याला परत आठ पाय दिसले मी पुन्हा कात बघितली आणि त्या कातीमध्ये एक पाय मिसिंग होता कातीला सात पाय होते कोळ्याला आठ पाय होते हे कसं घडलं मग मला कळलं की जशी साप आपली शेप सॉरी नाही पाल आपली शेपटी सोडते आणि ती पुन्हा उगवते कोळीही आपले पाय सोडून पुन्हा उगवू शकतात ही माहिती मला पहिले माझ्या निरीक्षणातनं दिसली मला वाटलं हे काहीतरी भन्नाट आहे वेगळं आहे म्हणून मी जण मग गुगल सर्च केला मग मी पुस्तकात माहिती वाचते आणि कळलं की हे ऑब्झर्ड आहे आणि हे माहिती आहे हा जो आनंद असतो ना तो मला कोळ्यांनी दिला आणि तो तो कशाशी त्याची तुलना होऊ शकत नाही खरं सांगतो आता कोळ्यांचा सा फायदा काय कोळे कोळी कोळ्यांचा नैसर्गात रोल काय ते काय करतात एक्झॅक्टली तर वाघ वाघ जेव्हा मा हरणांना मारतो किंवा मा बाकी शाकाहारी प्राण्यांना मारतो तेव्हा तो त्यांच्या संख्येवरती नियंत्रण ठेवतो जर वाघ नष्ट झाले तर हे शाकाहारी प्राणी एवढे वाढतील की ते सगळी सगळी झाडं खाऊन त्यांच्या अख्खी कोसिस्टीम इम्बॅलन्स होऊ शकते तसंच कोळी हे मुख्यतः कीटकांना खातात आणि हे बरेचसे किडे हे झाडावरची कीड असते सो कोळी हे लहान किड्यांच्या किंवा लहान प्राण्यांच्या जगातले एक प्रकारचे वाघच आहेत त्यांना नॅचरल पेस्टिसाईड्स किंवा नॅचरल बायो कंट्रोल एजंट्स म्हणतात त्यामुळे कोळ्यांनाही तेवढंच वाघ्या एवढंच मोठं महत्त्व आहे हे विसरायला नको असं मी जेव्हा माझ्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिल्यांदा त्या कोळ्यांवर काम सुरू केलं किंवा त्याच्याही आधी नागझिरा जेव्हा माझा पहिला कोळी बघितला ना त्या कोळ्याच्या जाळ्यात जो मी अडकलो होतो ना त्या जाळ्यातनं डायरेक्ट येऊन मी निकोबारच्या बेटांवर पडलेलो ह्या कोळ्यांनी माझं अख्खं करिअरच नाही तर पूर्ण आयुष्य डिझाईन केलं होतं